ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत चोरट्याने चक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांच्या अनामत रकमेवर अजमारला डल्ला। मिरजेत चोरट्याने चक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांच्या अनामत रकमेवरच डल्ला मारल्याची घटना घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मिरजेतील शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार येथे मिरज तालुक्यातील 36 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशित पत्र स्वीकारण्याचे काम निवडणूक प्रशासनाकडून सुरू असून या दरम्यान विचित्र घटना समोर आली। चक्क चोरट्याने उमेदवारांची भरलेली अनामत रक्कमच लंपास केल्याने मिरज शहरात एकच खळबळ उडाली। शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून भरण्यात आलेली अनामत रक्कम 7200 रुपये इतकी बेडक विभागाच्या टेबलला असलेल्या बेडक ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी सदाशिव तुकाराम मगदुम व 42 राहणार समडोळी तालुका मिरज यांच्याकडील पिशवीतून लंपास केली। सदरची घटना 30 नोव्हेंबर 2022 रोजी घडली। याबाबत महसूल कर्मचारी सदाशिव तुकाराम मगदुम यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत। महानगर न्यूज साठी मिरजहून आदि माने।